जन पोत्री उत्सव 2018 आपण कृष्णा टीव्हीच्या माध्यमातून कासेगाव या ठिकाणी आलेलो देसाई मे ताईंच्या घरी आपण आलेलो आहोत. आपण पाहूयात देसाई ताईंनी कुठली थीम राबवून त्यांनी गौरवी गणपती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्ते ताई. ताई आमच्या प्रेक्षक आमच्या घरच्या मुली किंवा कोण पाहुणीचं आहे म्हणायला काय हरकत नाही. हे माझं माहेर आहे. ही माझी मोठी येईल, साधारण मोठं येईल, लहान येईल. हा माझा मोठा भावाचा मुलगा अजिंक्य, बदल मोठा भावाचा शिव आणि मागच्या भावाचा मुलगा श्वेत. तुम्हाला उपक्रम करण्यामध्ये मदत करून मिळाली? अगदी लहानापासून सर्वांची. अगदी आपण पूर्वीपासून उपक्रम करताना ध्यान होती गेला? ते पूर्वीपासून आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम केले. आपण आतापर्यंत म्हणजे असं स्त्री मला वाईट संदेश असा द्यायचा आहे की आता आजकाल म्हणजे कसं मुलींना म्हणजे हे केलं जातं, म्हणजे मुलांना जास्त मुलगी असेल तर हे करतात. तर मी तो एकही मुलगी नाही, सगळ्या मुलीच आहेत. सुखी कुटुंब आहे, एक साधं कुटुंब आणि सर्व मुलांसाठी जो आहे एकदम सुखी कुटुंब आहे हे दाखवायचा प्रयत्न केला. आणि याच्यात बाहेरची एकही वस्तू आम्ही वापरली नाही. फक्त 90 रुपये खर्च आले आम्हाला या सगळ्या करायला. ताईंनी छानसा उपक्रम केलेला आहे. त्यांनी महत्त्वाचा मुद्दा इथं सांगितला की मुलगीला किती महत्त्व दिलं पाहिजे, आता ती काळाची गरज आहे. कारण मुलीला कमी लेखण्यातला जो भाग आहे ते आता मुलींनी आपल्या प्रगतीतनं दाखवून दिलेला आहे की आपण मुलगी किती श्रेष्ठ आहे आणि किती समाज पुढे घेऊन जाऊ शकते. ताईंनी हा जो कलीचा मुद्दा घेऊन त्यांनी हा विषय घेतलेला आहे. एकदम चांगल्या पद्धतीने गौरी गणपती उत्सवात एक विशेष असा उपक्रम राबवून त्यांनी भागातल्या लोकांना हे उपक्रम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. निरपाणी यंत्रांनी चढवलं अशोकांच्या नावासाठी कृष्णा टी व्हीने हरवलं. काही तुम्ही गेला महिना आमचा गेला. खरं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मदत केली, त्यामुळे सगळेजण एकत्र आले. आणि 5 युनिट आहेत. आम्ही चायनामेड काही वापरले नाही, कारण चायनामेड वापरून चायनाचा फायदा होतो, भारताचा काय झालं नाही. त्यामुळे भारतीय संस्कृती हीच आहे, 90 रुपये कमीच जास्त देत नाही, चायनामेड जास्तीत कमी देते असं आहे. त्यामुळे आम्ही इंडियन संस्कृती सगळी वापरून डेकोरेशन. मला तर आमची फॅमिली खूप मोठं कुटुंब आहे, एकत्र पद्धत. शी
मुली